आज आपण पाहूयात घनमूळा संबंधित काही चुका चूक एक काही मुले घनमूळ म्हणजे क्यूब रूटच्या चिन्हाला नीट समजत नाहीत आणि ते दिलेल्या संख्येला तीनने भाग देऊन त्या संख्येला दुभागतात ज्यामुळे त्यांना चुकीचे उत्तर मिळते जसे की जर त्यांना सत्तावीसचे घनमूळ काढायला सांगितले तर त्याला ते असे लिहितात पण ते घनमूळ मिळवण्यासाठी ने दुभागतात ज्यामुळे त्यांना नऊ हे चुकीचे उत्तर मिळते सत्तावीसचे घनमूळला सोडवण्यासाठी आपण सत्तावीसचे मुख्य घटक म्हणजे प्राईम फॅक्टरायझेशन करतो ज्यामुळे आपण सत्तावीसला तीन गुणिले तीन गुणिले तीन म्हणजे तीनचा तिसरा घात अशा प्रकारे व्यक्त करतो कारण की तीनचा घन सत्तावीस आहे म्हणून याच्या विरुद्ध आपण म्हणतो की सत्तावीसचे घनमूळ तीन आहे म्हणून बरोबर उत्तर आहे तीन चूक दोन काही मुले एखाद्या संख्येचे घनमूळ गणमुल काढतात घनमुळाचे नीट चिन्ह लिहित नाहीत बऱ्याचदा ते घनमूळाच्या चिन्हामध्ये तीन लिहायला विसरतात नाहीतर ते लिहिणे जरुरीचे समजत नाही जसे चौसष्टचे घनमूळ ते अशा प्रकारे लिहितात जे चुकीचे आहे जे वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट दाखवते आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्याही संख्येच्या घनमुळाच्या चिन्हांमध्ये तीन लिहिणे हे जरुरी आहे त्यावरूनच लक्षात येते की दिलेली संख्या ही घनमूळ काढण्याची आहे वर्गमुळाची नाही चूक तीन काही मुलांचा घन गण आणि घनमूळ या शब्दांमध्ये गोंधळ होतो या गोंधळातच जर त्यांना घनमूळ काढायला सांगितले तर ते घन म्हणजे क्यूब काढण्याची पद्धत वापरतात आणि जर घन काढायला सांगितले तर घनमूळ काढायची पद्धत वापरतात बऱ्याचदा अशा चुका प्रश्न घाईने सोडवताना होतात अशा चुकांपासून वाचले पाहिजे आज आपण घनमुळासंबंधित काही चुका पाहिल्या